नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोन मराठीतर्फे प्रामुख्याने जो विषय आहे तर ढगाळ वातावरणापासून आपल्या कांद्याचं संरक्षण किंवा ढगाळ वातावरणापासून आपल्या कांद्याचा बचाव कशा का स्वरूपात आपण करू शकतो तर या अनुषंगाने आज आपण आपला हा व्हिडिओ लाईव्ह या ठिकाणी प्लॉटवरती बनवतोय हा प्लॉट आपला स्वतः असा अॅग्रोन मराठीचा ज्या पाऊस चालू होता त्यावेळेस हा प्लॉट लावण्यात आला होता आणि खूप साऱ्या भावंदाने दोन गोष्टी विचारल्या का साहेब आपल्या कांद्याच्या प्लॉटचं काय झालं आणि आल्याचं काय झालं तर आलंही खूप सुरक्षित आहे एवढा पाऊस असून व आल्यावर जास्त काही परिणाम झालेला नाही आता आल्याचे पण पानं पिवळे होऊन जवळजवळ खाली बसायला लागलेली आहेत आणि कांद्याचा प्लॉट आता हा जवळपास वीस दिवसामध्ये निघायला आहे म्हणजे आता हा थोडा लेट आहे तिकडचा जो आहे तर तो, तो पेक्षा जवळपास आधीच आहे पण या ठिकाणी मित्रांनो हो बघा आपल्या कांद्याची साईज या पद्धतीने झालेली आहे आणि विशेष करून आपण याला आता वीस दिवसानंतर काढणार आहोत पण मित्रांनो हो या ढगाळ वातावरणामुळं अजून त्याला वीस ते बावीस दिवसाचा टाईम आहे विशेष करून त्याची पात अजून खूप चांगल्या पद्धतीत हिरवी आहे भावाचा विचार न करता आपण त्याची परिपक्वता झाल्याशिवाय काढणार नाही आहे भा तो नाही पण अजून त्याची कंडिशन चांगली आहे आणि ढगाळ वातावरणामुळे व त्याच्यात करपा यायला लागला होता तर आज आपण त्याच्या बचावासाठी या ठिकाणी बघा हे सिंबोस हे सिक्वेल आणि हे अलाय आता मित्र हो हा गोटाच्या वेळेसही मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा गोटावरती जर करपा आला असेल किंवा वातावरणाचा प्रादुर्भाव झाला असेल तर बोट आपले कसे बचावतील तर त्या अनुषंगाने मी तो व्हिडिओ पहिला व्हिडिओ टाकला होता पण योगायोगाने आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती आहोत आणि या प्लॉटवरती नेमकी परिस्थिती काय आहे आणि काही भावंदांनी विचारलं होतं की लाईव आम्हाला ती साईज दाखवा किंवा आल्यामध्ये काय झालं आहे ते सांगा पण आज या ठिकाणी या करप्यापासून या कांद्याचा प्लॉट वाचावा करप्याला बळी पडू नये बा किटकांना बळी पडू नये तर त्या अनुषंगाने आज याच्यावरती फवारणी झालेली आहे आणि विशेष करून आपण हे जे सिंबूस आहे तर यामध्ये जे कंटेन येतं ते सायपरमेथ्रिन आणि ट्रायमिथिल बेन्झिन येतं त्याच्यानंतर बघा अलाईट हो हे एक सिस्टमिक प्रकारचं फंगिसाईट म्हणजे बुरशीनाशक आहे याच्यापासून करप्याचा बचाव चांगल्या पद्धतीने करता येतो आणि विशेष करून मुळांवरती किंवा अन्य काही गोष्टीवरती जर बुरशी असेल तर, अंतर प्राव तर हे आंतरप्रवाही बुरशी नाशक आहे तर चांगल्या प्रकारे हे पण काम करत त्याच्यानंतर मित्रांनो हो हे जे सिक्वेल आहे याच्यात न्यूट्रियन्स म्हणजे जवळपास फेरस मॅग्नेशियम कॉपर त्याच्यानंतर बोरॉन तर याचं कार्य मित्रां हो की पिकामध्ये चांगल्यात चांगलं फोटोसीन दिस घडून आणणं म्हणजे अन्न प्रक्रिया करण्याची क्षमता निर्माण करणं पिकाला ताजं तवानं आणि चांगलं हिरवगार आणि तेजस्वी ठेवणं त्याच्यानंतर बुरशीच्या माध्यमात करपा वगैरे येणार असेल किंवा अन्य काही गोष्टी घडणार असतील आता ज्या घडायला सुरुवात झालेली आहे आता खऱ्या अर्थाने ही फवारणे चार दिवस पहिले व्हायला पाहिजे होती पण आता पाणी दिल्यानंतर कामाच्या भागात ते राहून गेलं पण आज सकाळी आपण ती फवारणी आटपून आंघोळ करून हा व्हिडिओ बनवतो आहे तर याची फवारणी झालेली आहे आणि विशेष करून जर सांगितलं मी तुम्हाला सिक्वेल त्याच्यानंतर हे सिंबूस आणि हे अलाईट तर हे साधारणपणे एका पंपाला म्हणजे वीस लिटरच्या एका पंपाला पंचवीस एम एल घेऊन आपण फवारलेला आहे त्याच्यानंतर सिक्वेल साधारणपणे प पंचवीस ग्रॅमचे दोन चमचे बा पंचवीस ग्रॅमचे दोन चमचे एका पंपाला घेऊन टाकलेले आहेत वीस लिटरचे आणि ते फवारलेलं आहे आणि हे अलाईट पण त्याच पद्धतीने दोन चमचे घेऊन आपण वीस लिटरला फवारलेलं आहे आता मित्र हो, हा लाईव्ह कार्यक्रम मी यासाठी दाखवतोय की आज याच्यावरती फवारणी झाली विशेष करून कांद्या अजून चांगल्यापैकी हिरवे चांगल्यापैकी याचं उत्पन्न येणार आहे पण आणखीन चार ते पाच दिवसांनी अपडेटेड वाटावरती आपण मारलो तर त्या ठिकाणी हरभरा पण आहे बटाट्याची एक सरी आहे गोट पण आहे ते उसात आपण लावले त्यांचं काय झालं त्याचंही अपडेटेड व्हिडिओ मी टाकणार आहे आणि ह्या औषध मारल्यानंतर या कांद्याच्या प्लॉटवरती जो करपा आता दिसतोय तर याच्यानंतर याच्यात काय बदल झाला हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण त्यावेळेस मित्रांनो हो ज्यावेळेस तो व्हिडिओ अपडेट होईल तो व्हिडिओ तुमच्यासाठी लाँच होईल त्यावेळेस मागे जाऊन हा व्हिडिओ निश्चित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या गोष्टी कर एक डायरी करून म्हणा एक वही करून म्हणा लिहून ठेवायला शिका कारण ॲग्रोवन मराठीतर्फे जे काही प्रयोग स्वतःवरती केले जातात काही बाहेर बघितले जाते ते स्वतःहून स्वतःहून खऱ्या अर्थाने काय असेल नसेल त्या पत्तीने लॉन्च केले जाते मित्रो हा एक उपक्रम शेतकऱ्यांच्या माध्यमातून एवढाच आहे की बा शेतकरी बांधवाणी या सगळ्या गोष्टी शिकाव्यात लिहून ठेवाव्यात जेव्हा गरज पडेल त्यावेळेस भलं व्हिडिओ पाहून म्हणा किंवा त्या गोष्टी बघून कराव्यात कारण आपण तर काय सगळेच बी एस सी आयग्री झालो एम एस सी झालो असं नाही आणि जो बी एस सी अॅग्री एम एस सी ॲग्री तर हा एक पुस्तकातला भाग आहे हा काय प्रॅक्टिकल भाग नाही शेती ही प्रॅक्टिकल करावी लागते प्रॅक्टिकल अनुभव घ्यावे लागतात प्रत्येकाच्या शेतीवरती प्रत्येक औषधाचा प्रत्येक खाताचा वेगळा वेगळा अनुभव त्या ठिकाणी येतो हो आणि म्हणूनसाठी आपली शेती आपला अनुभव आपली वय असंही समीकरण असलं पाहिजे सगळ्यांचं काय चालतं म्हणून आपलं चालणार आहे असं नाही त्याच्या शेतीमध्ये कार्बाचं बाकीच्या एन पीकीचं प्रमाणचं मायक्रोन्युट्रेचं प्रमाण जादा असेल तर आपल्यापेक्षा ते पोती पो जादा होणार आहे आपली शेती त्या पद्धतीची नसेल तर बा आपल्याला त्याचं पाहून ते करून आपल्याला जमणार नाही आहे म्हणूनसाठी आपली शेती आपला अनुभव आपली वही आपला पिर आणि लिहून ठेवायचं जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्या शाश्वत शेतीबद्दलची एक माहिती राहते आणि त्याला धरून पुढच्या अनुषंगाने ती शेती करू शकते तर आज करप्यासाठी ब आपण ज्या फवारने या ठिकाणी केल्या ज्या औषधांच्या केल्या व याचा निकाल काय येतो हा तर तुमच्यासाठी मी लॉन्च करणार आहे पण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतांश भावबंद मित्रांपर्यंत पाठ आता अपडेट आल्यानंतर किंवा याचा निकाल लागल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ क लॉन्च केला असता पण त्यावेळेसची परिस्थिती काय आहे ती तुम्हाला कळली नसती कारण ती रोगातून बरी झालेली परिस्थिती राहिली असती आणि मग बा हे सांगावं लागलं असतं की हे वापरलं पण त्याच्या आधी हे असं झालंय आता हे वापरलंय आता हे वापरल्यानंतर चार दिवसांनी काय होतंय हे तुमच्या समक्ष व्हिडिओद्वारे लॉन्च होईल तर कांदा चांगल्या पद्धतीत भाव जात का आता खालीवर होती भागतो नाही पण अजून वीस दिवस वीस ते पंचवीस दिवस टाईम आहे अजूनही त्याला एक दोन पाणी बसणार आहे आता फवारणी झालेली आहे आणि विशेष करून आता वातावरण चांगल्यापैकी आहे तर मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुताज भावन मित्रांपर्यंत पाठवा राम राम